राज्यात दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असून शासनानं जलयुक्त शिवार योजनेची कामं धडाक्यात सुरू केली. मात्र सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार कामामध्ये शासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिलीभगत करून भ्रष्टाचार केला. ग्रामस्थांना याची कल्पना येताच त्यांनी हे काम तातडीनं बंद पाडलं आणि झी हेल्पलाईनच्या मदतीनं भ्रष्टाचाराला वाचा फोडली. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील गायकवाडवाडी हे दुष्काळी गाव. दरवर्षी या गावाला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. तब्बल 45 वर्षानंतर या गावात बांधलेल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीचं काम होत आहे. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागामार्फत 24 लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट काम सुरू केलं. तलावाचे लिकेज काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नियमांची पायमल्ली करून कुठेही पिचिंग न करता मशीननं चुकीचं काम केल्याचा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केला. तक्रार करूनही शासकीय अधिकारी या कामाकडे गेली 8 दिवस फिरकलेच नाहीत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार करत तलावाच्या दुरुस्तीचं काम बंद पाडलं आणि दर्जेदार कामाची मागणी केली. सगळ्या ग्रामस्थांनी इथं असणाऱ्या सर्व युवकांनी येऊन इथं कामाची पाहणी केली आणि बघितल्यानंतर ह्या कामाचं पाहणी करताना आम्हाला सगळं असं निदर्शनास आलं की कामाचा दर्जा पूर्ण ढासळलेला आहे. म्हणून आम्ही ह्या तलावाचं काम पूर्ण गावाच्या वतीने सर्व गावातल्या लोकांच्या मान्यतेमुळं हे काम बंद पाडलेलं आहे. इथं येऊन वरिष्ठ अधिकारी, प्रांत अधिकारी असतील किंवा सगळे साहेब असतील, त्यांनी येऊन इथं प्रत्यक्षात पाहणी करावी आणि ह्या आमच्या गावाला येऊन भेट देऊन इथं चाललेल्या कामाची पाहणी करून त्याबद्दल चर्चा करून आणि नंतर काय असेल ते योग्य निर्णय घ्यावा. मेन ओढा होता, त्या ओढ्यावरती जिथं कमीत कमी 70 ते 80 फूट पूर्ण वरचं बांधकाम म्हणजे आपली माती पूर्ण ढासळली आहे आणि त्यांचं ते त्या पद्धतीने चर भरायचं तसंच काम चालू होतं. त्यावर आम्ही सगळी गाव ग्रामस्थ येऊन काम माझी पाणी केली आणि बघितलं तर काम काय हे बरोबर नाही. पूर्ण खडकापर्यंत ती माती नेलेली नाही काढत आणि माती काळी नसल्यामुळं आणि दुसरी गोष्ट त्या चरीमध्ये रोळिंग नाही, पाणी नाही, काहीच नाही आणि अशा पद्धतीने त्यांचा आधी चर भरण्याचे काम चालू होतं. संपूर्ण पिचिंग वरून पुन्हा 2-3 लेअर द्यायचे आहेत असं एकूण 24 लाखाचं काम आहे. 3 लाख रुपये इन्शुरन्ससाठी, इतर कामासाठी जाऊन ॲक्च्युली काम 21 लाखाचं आहे आणि ते दर्जेदार व्हावं म्हणून ह्या सर्व ग्रामस्थांनी मिळून हे काम बंद पाडलेलं आहे. गावकऱ्यांच्या मदतीला झी हेल्पलाईनची टीम आल्याचं पाहून लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. त्यांनी तासाभरातच या जलयुक्त शिवाराच्या कामाला भेट दिली. आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. निकृष्ट कामाबाबत त्यांना जाब विचारला. हे जलयुक्त शिवार योजनेतील काम पुन्हा दर्जेदार करून देण्याचं आश्वासन लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांनी दिलं. प्रमुख काढण्यासाठी आपण ह्या गावाचं पहिल्यांदा COT काम केलेलं होतं 3 वर्षापूर्वी. त्यातनं बऱ्यापैकी त्याचं तळातलं जे लिकेज होतं ते थांबलेलं आहे. वरच्या भरावासाठी शासनाकडनं आत्ता निधी प्राप्त झाला आहे, त्यापासून भरावातले लिकेज काढायचं काम चालू आहे. त्यासाठी आपण जे अंदाजपत्रकामध्ये आहे बाबा हे भरावा करायचा आहे, हे करायचं आहे, ते आपण कामं करून घेतो. कॉन्ट्रॅक्टरला आदेश देणार आहे की आपण जे आता ठरलं की COT जे आता जी सर काढायचे ती रोलर बसल्यावरून देणं आपण काढून घेऊ, तिथून माती भरू आपण त्याच्यामध्ये रोलिंग करून घेऊ. जलयुक्त शिवार योजनेची कामं अनेक ठिकाणी सुरू झाली आहेत. मात्र शासनाची फसवणूक करून निकृष्ट दर्जाची कामं केल्यानं अनेक गावांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्याची गरज आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.